आता एक मोठी अपडेट समोर येते. लोकसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू आहे. संभाव्य 14 उमेदवारांची यादी ही लोकशाही मराठीच्या हाती लागली. कल्याणमधून राजू पाटील यांचं नाव चर्चेत आहे, तर पुण्यातून वसंत मोरे, साईनाथ बाबर हे संभाव्य उमेदवार असणार आहेत. संभाव्य 14 उमेदवारांची यादी लोकशाही मराठीकडे आली. आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकीसाठी आता मनसेने देखील कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून ही यादी नेमकी काय, संभाव्य उमेदवार कोण असतील पाहूया. चंद्रपूरमधून राजू उंबरकर, नाशिकमधून डॉक्टर प्रदीप पवार, कल्याणमधून राजू पाटील, तर ठाणेमधून अभिजित पानसे हे संभाव्य उमेदवार असतील अशी यादी आता लोकशाही मराठीच्या हाती लागली. उत्तर मुंबईमधून गजानन राणे, उत्तर पश्चिम मुंबईमधून वागीश सारस्वत, ईशान्य मुंबईतून संदीप देशपांडे, तर उत्तर मध्य मुंबईतून संजय तुर्डे हे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. दक्षिण मध्य मुंबईमधून नितीन सरदेसाई, दक्षिण मुंबईमध्ये बाळा नांदगावकर, रायगडमध्ये वैभव खेडेकर, पुणे या ठिकाणी वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोन मित्रांमध्ये मात्र सध्या स्पर्धा आहे. बारामतीमध्ये सुधीर पारसकर, सोलापूरमध्ये दिलीप धोत्रे हे संभाव्य उमेदवार असतील अशा प्रकारची चर्चा ही सध्या राजकीय वर्तुळात रंगते. त्यामुळे मनसेने लोकसभेसाठी आता निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी ही आता समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.